ही सिंगारी है, अखिल भारतीय जनवादी महिला संगठन आज या ठिकाणी आंदोलन घेत आहे। आताच 8 मार्च जागतिक महिला दिन झाला आणि महिलांच्या जर संदर्भात या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर आज महिलांवर एवढा अत्याचार होत आहे, शिवाय त्यापेक्षा आताच सिलेंडरचे पुन्हा 50 रुपयांनी भाव वाढलेले आहे। आज महिलांच्या खूप या ठिकाणी गोष्टी केल्या जातात, महिलांना सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात, परंतु या ठिकाणी महिलांचा कुठे विचार होतो? कारण जर आज महिलांना घर चालवावं लागतं आणि जर सिलेंडरचं भाव यांचा हर प्रत्येक महिन्यामध्ये कुठे ना कुठे थोड्या ना थोड्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे याचा फटका डायरेक्ट महिलांवर बसत आहे। त्यांना एकतर रोजगार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायचं? तर शासनाला आमची या ठिकाणी विनंती आहे की आम्ही आज तुम्हाला सत्तेमध्ये याच्यासाठी नाही आणलं की तुमचं वारंवार फक्त जनतेचं शोषण केलं जाईल। तर या ठिकाणी आम्ही निषेध करत आहे की जोपर्यंत हे सरकार अशा पद्धतीचं वागणं जर राहील तर महिला रस्त्यावर उतरून नेहमी आंदोलन करत राहील। आमच्या मागण्या राशनबद्दलच्या सुद्धा आहे, सर्वांना राशन मिळालं पाहिजे। आता एकीकडे राशन फक्त 1 किलो गहू देत आहे, तर मला सांगा 1 किलो गव्हामध्ये काय होतं? मग सरकारला असं म्हणायचं आहे की राशन बंद करायचं आहे असं सांगायचं आहे का सरकारला? ते तरी त्यांना स्पष्ट सांगावं। एकीकडे GR काढतात, ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे अशा लोकांना राशन नाही द्यायचं, फ्रीज आहे त्यांना राशन नाही द्यायचं, त्यांना करायचं काय नेमकं ते तरी त्यांना सांगावं जनतेला। असे जनता जे नुसती फसवणूक करते तर त्यामुळे या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक महिला ह्या त्रस्त झालेल्या आहे ना। आज आम्ही या ठिकाणी आज सावित्री च्या मुली आज सावित्रीचा स्मृती दिवस आहे, त्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की जोपर्यंत यांचा जर असा अत्याचार होत राहील तर आम्ही यापेक्षाही आज आम्ही काही थोड्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहे, परंतु जर आमचा सब्राचा बांध जर तुटला तर आम्ही भविष्यामध्ये याहीपेक्षा मोठा आंदोलन करू आणि सरकारला या ठिकाणी झुकवण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू, कारण हीच आमची एकता ताकद आहे आणि हीच आमची लढाई आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे।